प्रवासी ऑटोला टिप्परची धडक, दोघांचा मृत्यू, तिघाला गंभीर दुखापत, वर्धा देवडी मार्गावरील अपघात। भरधाव टिप्परने वर्धाकडे येत असलेल्या प्रवासी ऑटोला समोरून धडक दिली। या अपघातात ऑटोतील दोन प्रवासी जागीच ठार झाले तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले। हा अपघात वर्धा देवडी मार्गावर झाला। अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले। आकाश कृष्णाजी माजरे, राणा सालोड, बालकृष्ण सायंकाळ, वय वर्ष 69, राणार पडेगाव अशी मृतदेहकाची नावे आहेत। तर रुपाली अमोल झाडे, राणा सालोड, अथर्व अमोल झाडे, वय वर्ष 7, राणा सालोड, दिनेश विठोबाजी नारसे, राणार पडेगाव अशी गंभीर जखमींची नावे आहेत। मिशन जनजागृती चॅनल करिता चैताली गोमासे, वर्धा।